नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा वसंत साळुंखे दत्त विद्यालय जवळेकडलं बी स्कूलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान यामधील धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासले. यामध्ये आपण धातूंचे गुणधर्म आहेत, धातूंची रासायनिक अभिक्रिया कमी जास्त प्रमाणात होत असते हे पाहिले. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय हे आपण पाहणार आहे. याच्यामध्ये अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे कमी जास्त प्रमाणात दुसऱ्याबरोबर, पाण्याबरोबर, अम्लांबरोबर अभिक्रिया करणे म्हणजेच अभिक्रियाशीलता श्रेणी आहे. तर सर्व धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी समान नसते. काही धातू जास्त क्रियाशील असतात, काही धातू कमी क्रियाशील असतात, काही धातू मध्यम क्रियाशील असतात आणि त्यानुसार ही श्रेणी बनवलेली आहे. परंतु ऑक्सिजन, पाणी, आम्ल या रिएजंटबरोबर धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी या अभिक्रियाकर्षितांचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ जर समजा ए या धातूने बी या धातूच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर अभिक्रिया केली असता ए हा धातू बी या धातू सापेक्ष जास्त अभिक्रियाशील आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. उदाहरणार्थ इथं आपण समीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. ए धातू अधिक बी धातूचे द्रावण, मग ए या धातूने बी धातूच्या द्रावणामधून बी धातूला बाजूला काढून त्या द्रावणाबरोबर अभिक्रिया करून ए धातूचे क्षार तयार होतात आणि बी धातू वेगळा होतो, म्हणजे बी या धातूला विस्थापित केले जाते. अशा पद्धतीने विस्थापन अभिक्रिया होते आणि कुठला धातू जास्त अभिक्रियाशील आहे हे आपल्याला त्यावरून लक्षात येते. इथं आपण एक उदाहरण बघितलं, बघा कॉपर सल्फेटचे द्रावण आणि लोखंडी खिळा आहे. इथे लोखंडाने कॉपर सल्फेटच्या द्रावणामधून कॉपरला विस्थापित केले म्हणजे कॉपरच्या तुलनेत लोखंड हे जास्त क्रियाशील आहे हे आपल्याला लक्षात येते. यावरून इथे अभिक्रियाशीलता श्रेणी दिसून येते. विस्थापन अभिक्रियांचे अनेक प्रयोग वैज्ञानिकांनी केले आणि अभिक्रियाशीलता श्रेणी तयार केली. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केली तर त्याला अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. उदाहरणार्थ इथे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे जास्त क्रियाशील धातू आहेत. मॅग्नेशियम, अल्युमिनियम, जस्त, लोह, कथील, शिसे हे मध्यम क्रियाशील धातू आहेत. तसेच तांबे, पारा, चांदी, सोने हे कमी क्रियाशील धातू आहेत. म्हणजे क्रियाशीलता वरून खाली इथे कमी होताना दिसून येते. आता आपण धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया अभ्यासणार आहोत. राजवायू आपल्याला माहीत आहेत. राजवायूमध्ये हेलियम, नियॉन, आर्गन हे राजवायू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. त्यांचे अष्टक पूर्ण झालेले असते म्हणजे ते आयन तयार करत नाहीत, ते धनायन, ऋणायन तयार करत नाहीत. धातू धनायन तयार करतात, तसेच अधातू ऋणायन तयार करत असतात आणि स्थिर होण्याच्या भावनेने ते आयन तयार करून रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. उदाहरणार्थ सोडियम हा धातू त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8-1 आहे, एक इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनवतो आणि क्लोरीन 2-8-7 असे इलेक्ट्रॉन स्वरूपण असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणायन बनवतो. सोडियम हा धातू आहे, क्लोरीन अधातू आहे, धनायन आणि ऋणायन बनवून आयनिक संयोग सोडियम क्लोराईड बनते. पुढचा मुद्दा धातूंचे रासायनिक गुणधर्म. याच्यामध्ये अधातूंचे रासायनिक गुणधर्म, याच्यामध्ये अधातू भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सांधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट आहे. अधातूंना विद्युत ऋणता किंवा अधातू मूलद्रव्य जे असतात ते विद्युत ऋण असतात असे आपण म्हणतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन स्वीकारून ते स्वतःवर ऋण आयन तयार करतात. पहिला मुद्दा बघा, अधातूंची ऑक्सिजनबरोबर होणारी अभिक्रिया. याच्यामध्ये कार्बन हा अधातू घेतलेला आहे आणि त्याची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर आम्लधर्मी कार्बन डायऑक्साईड, इथे सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड अशा पद्धतीने तयार होतात. म्हणजे अधातू ऑक्सिजनबरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साईडे तयार करतात, काही बाबतीत उदासीन ऑक्साईडे तयार करतात असे आपल्याला म्हणता येईल. अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया. सर्वच अधातू पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत. याला अपवाद क्लोरीन, याला अपवाद हॅलोजन गटातील क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन हॅलोजन गट आहे. हॅलोजन गटांचा पाण्याबरोबर अभिक्रिया होते. हॅलोजन गट पाण्याबरोबर अभिक्रिया करून आम्ल तयार होते. पुढील मुद्दा,
अधातूंची विरल अम्लाबरोबर अभिक्रिया, तर अधातूंची अम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही परंतु हॅलोजनबरोबर अभिक्रिया होते, तर अधातूंमधील क्लोरीन अधिक हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर हायड्रोक्लोरिक ॲसिड बनते आणि ब्रोमिन मिळते आपल्याला. अधातूंची हायड्रोजनबरोबर होणारी अभिक्रिया, अधातू हायड्रोजनबरोबर अभिक्रिया करतात आणि सल्फर आणि नायट्रोजन हे अधातू आहेत. सल्फर आणि नायट्रोजनची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन सल्फाइड आणि नायट्रोजन अमोनिया तयार होतो. अशा पद्धतीने आपण अधातूंची अभिक्रिया अभ्यासली.